जय भवानी, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व वीर बाजी प्रभु देशपांडे यांना विनम्र अभिवादन करून आज मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील, शिंद तालुका भोर, जिल्हा पुणे येथील एक प्रतिष्ठित नागरिक, कैलासवासी संग्रामसिंह गणपतराव राजे शिर्के यांच्या निधन उपरांत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहे। श्री संग्राम सिंह राजे शिर्के हे एक भोरमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचं 26/2/2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी सिंद तालुका भोर येथे निधन झालं। आणि ही वार्ता ऐकल्यानंतर मला 17 वर्षापूर्वीची आठवण झाली। 2007 साली माझी नेमणूक मुख्याध्यापक म्हणून श्री वीर बाजी प्रभू विद्यालय सिंद तालुका भोर जिल्हा पुणे येथे झाली होती। अर्थात पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, उपप्राचार्य आणि प्राचार्य म्हणजेच मुख्याध्यापक म्हणून माझी नेमणूक शेवटी सेवानिवृत्तीच्या वर्षामध्ये 2007 साली सिंद येथील त्या विद्यालयात झाली। आणि भोर तालुक्यामध्ये अनेक कारणाने भोर वेल्यामध्ये मी शिवव्याख्याता म्हणून फिरत होतो, परंतु एका विद्यालयाची जबाबदारी आपल्याला त्याच तालुक्यामध्ये मिळाली आणि विशेषतः स्वराज्याची स्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे साथीदार या भोर वेल्यामधले की ज्यांनी अथक परिश्रम घेऊन स्वराज्य उभं केलं तेव्हा आणि विशेषतः ज्या गावामध्ये माझी नेमणूक झाली त्या गावामध्ये बांधलांची वतनदारी आणि प्रसिद्ध पावनखिंड वीर बाजी प्रभू देशपांडे यांचं हे गाव बांधलांची कारभारी किंवा सेनापती म्हणा असा ज्यांचा लौकिक होता ते बाजी प्रभू देशपांडे याच गावातील। आणि हे पाहिल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा मी त्या गावामध्ये प्रवेश केला तर मला वाटलं होतं की गावामध्ये बाजी प्रभूचं स्मारक असेल। आपण पहिल्यांदाच या गावामध्ये येतो आहोत आणि आपल्या कामकाजाचे सूत्र हाती घेण्यापूर्वी बाजी प्रभूला वंदन करावं असा विचार मी माझे सहकारी श्री भोर सर यांना बोलून दाखवला तेव्हा त्यांनी सांगितलं की सर इथं कोणत्याही प्रकारचं स्मारक नाही। आणि हे ऐकल्यानंतर मला थोडं दुःख झालं, परंतु हरकत नाही, बघूया म्हटलं। आपण वर्षभर तरी तर आहोत, त्या काळामध्ये काही गावकऱ्याशी विचारविनिमय करून काही घडतंय का बघू। आणि त्याच वेळेला माझा जो संबंध आला सुरुवातीला तो म्हणजे त्या गावचे माजी सरपंच आणि पंचायत समितीचे माजी सदस्य श्री संग्रामसिंह दादा राजे शिर्के, एक प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्ती। अर्थात ते आणि माजी सरपंच श्री बबनराव खाटपे एके दिवशी विद्यालयामध्ये मला भेटण्यासाठी आले। नवीन मुख्याध्यापकाने त्यांच्याशी बोलावं या विचाराने हे दोघेही माजी सरपंच माझ्या कार्यालयात आल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही शिवव्याख्याते आहात, आमच्या भागामध्ये यापूर्वी तुम्ही अनेक वेळा येऊन गेला, तुम्ही राजगडला कार्यक्रमात सहभागी होता जिजामाता जन्म उत्सव सोहळ्यात, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, परंतु थोडीशी नाराजी माझ्या मनामध्ये होती। याचं कारण असं की माझी सर्व सेवा पुण्याजवळ झाली आणि आप एक वर्ष राहिलेला असताना आपल्याला एका वेगळ्या तालुक्यात येऊन काम करायचंय, त्यामुळे मी सहज बोलून गेलो की तुम्हाला आनंद वाटतो पण मला वाटला नाही, कारण मला इतक्या लांब या शेवटच्या वर्षामध्ये यावं लागलं। ते म्हटले सर गाव खूप चांगलं आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, काळजी करू नका। आणि त्या शब्दानं माझं एक वर्ष खूप चांगलं गेलं। संग्रामदादा म्हणजे खूप मोठ्या उंचीचा माणूस, गौरवर्ण, उंचीपुरी, ध्येयष्टी आणि याप्रमाणे पोशाख
त्याचबरोबर एक प्रभावी व्यक्तिमत्व हे मला कायमचं स्मरणात राहील. बोलणं अत्यंत व्यवस्थित आणि सुशील राजघराण्याला शोभावं असं, कारण दादांचे संबंध पाहिले तर सगळे जुन्या काळातील सरदार घराण्याशी दिसून येतात. आणि अशा प्रकारे एक खानदानी व्यक्तिमत्व मला मधून अजून सारखं भेटायचं. आणि केवळ एकच वर्ष नाही, एक वर्ष तर मी तिथं होतो. माझा शेवटचा सेवानिवृत्ती समारंभ घडवण्यात जी माणसं पुढे आली त्यात त्या आत्ता त्यातले कैलासवासी मोहिते आप्पा, त्यानंतर माजी सरपंच बबनराव खाटपे, सौ हौसाताई खाटपे त्यावेळेला सरपंच होत्या, शिर्के भाऊसाहेब ग्रामसेवक होते, वासुदेवराव शेडगे त्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक, आनंदराव राजे शिर्के, शंकरराव मानेसर सध्या विद्यमान सरपंच आहेत त्या गावचे, प्राध्यापक तानाजी दुधाने एक तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व, शिवाजीराव शिर्के, दुसरे राष्ट्रवादीचे त्यावेळचे कार्यकर्ते श्री धोंडेसाहेब, आणि गावातील एक आगळं वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे अहमदभाई. हे या सर्व मंडळींनी मला खूप सहकार्य केलं. पण दादांची मला कायम आठवण यायची. आणि काय असेल कुणास ठाऊ, त्यांचा माझा काही पूर्वीचा ऋणानुबंध असावा असं वाटतं की ते सतत माझी चौकशी करायचं. माझं रोज पुण्याहून जाणं येणं असायचं, वेळेवर मी हजर राहायचो. हे पाहिल्यानंतर सर्व ग्रामस्थांना कौतुक वाटायचं आणि दादा तर माझं नियमित कौतुक करायचं. सेवानिवृत्तीचा समारंभ या सर्व मंडळीच्या सहकार्याने पार पडला आणि दादा नेहमीच पुढे असायचे. दादांनी एके दिवशी माझी शाळेत येऊन गाठ घेतली आणि म्हटले, सर तुम्ही आता मार्चमध्ये सेवानिवृत्त होणार आणि आम्हाला खूप वाईट वाटतं. तुमचा फार थोडा काळ असताना तुम्ही इथं आला आणि एक वर्षामध्ये आमच्या सर्वांशी समरस होऊन गेला. तेव्हा आम्ही तुमचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. परिसरातील नेते मंडळी, या तालुक्याच्या सभापती हेमलताबाई बांदर याही उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही बोलावणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात उत्तम प्रकारे तुमचा पती पत्नीचा आम्ही सत्कार करणार आहोत. दादा, मी म्हणालो की अहो, मी एक वर्षासाठी आलेला माणूस, माझी कामगिरी ती काय इथं एक वर्षापुरती, आणि कशाला एवढा खटाटोप करता? नाही म्हटले, सर तुम्ही आमच्याशी एवढे समरस झाला की आमच्या गावाला वाटतं की हा माणूस इथं असता अनेक वर्ष तर बरं झालं असतं. म्हटलं, काय हरकत नाही, तुमची काय इच्छा असेल त्याप्रमाणे करा. आणि त्याप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात एखादं लग्न कार्य असावं करावं त्याप्रमाणे दादांची धावपळ, संग्रामदादांची धावपळ चाललेली होती. अगदी शेवटच्या क्षणी मी पाहिलं तर ग्रामस्थाला स्वतः सायकलवर जाऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण ते स्वतः देत फिरत होते. आणि हे पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कायमचं घर त्यांच्यासाठी निर्माण झालं. पुढे मी मुख्याध्यापक पदाची सूत्रे घेतल्यानंतर ग्रामस्थ मला भेटायचे, मी ग्रामस्थांना भेटायचो. 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या निमित्ताने, राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ यायचे आणि विचारविनिमय करता करता मी एक विषय त्यांच्यापुढे मांडला की या गावामध्ये बाजीप्रभूचं स्मारक व्हावं. सुरुवातीला फार कुणी मनावर घेतलं नाही, परंतु मी पुन्हा पुन्हा बोलल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मनावर घेतलं. आणि संग्रामदादा हेही पुढं आले, त्यांनी सर्व ग्रामस्थांना समजावून सांगितलं की सर म्हणताय ते बरोबर आहे, सरचे व्याख्याते आहेत, त्यांनी अनेक आपल्या भागामध्ये व्याख्यानं दिली, बाजीप्रभूचं कार्य थोर आहे, त्यांच्या रूपानं आपल्या गावाला एक कीर्ती लाभलेली आहे. आणि तेव्हा त्यांचं म्हणणं आहे तर आपण विचार करू. म्हणजे सर्व मंडळी दादांच्या सहित त्यावेळचे मंत्री आणि त्या भागातले आमदार श्री अनंतराव थोप्पेसाहेबांना भेटले आणि एक सुंदर असा बाजीप्रभूचा पुतळा आज आपल्याला सिंद गावामध्ये बसवलेला दिसतो. पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. आणि रात्री मला फोन आला, तो संग्रामदादा राजे शिर्क्यांचा. दादांनी मला फोन केला, वास्तविक मी सेवानिवृत्त झालेलो होतो,
परंतु दादा गेले 17 वर्ष माझ्या संपर्कात आणि मी त्यांच्या संपर्कात होतो. प्रत्येक सणावाराला त्यांचा मला शुभेच्छेचा संदेश फोन यायचा आणि अशा प्रकारे केवळ नोकरीच्या निमित्ताने 1 वर्ष गेलेल्या एखाद्या व्यक्तीला एवढं मोठं सहकार्य करणं आणि आपुलकी दाखवणं म्हणजे त्या मनाचा फार मोठेपणा लागतो. आणि तो दादांच्या जवळ होता हे मला आजही आठवतं. ते गेले असं मला वाटतच नाही, कारण मी गेले महिन्याभर विचार करत होतो की त्यांची प्रकृती बरी नाही, जाऊन भेटावं. पण परवा मला संदेश मिळाला की दादा गेले आणि खूप वाईट वाटलं. तेव्हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व प्रत्येक गावामध्ये असतात, परंतु त्यांच्यावर कोणाचा प्रकाश पडत नाही. आणि आज मला या निमित्ताने आवर्जून त्यांच्याविषयी बोलण्याची इच्छा झाली. दादांचं कौटुंबिक जीवनही खूप चांगलं, अत्यंत साधी राहणी सर्व कुटुंबात, खानदानी कुटुंब, भला मोठा इतिहास प्रसिद्ध वाडा. कारण राजे शिर्के घराणं एक तर सिंधमध्ये आहे, दुसरं आळंदी येथे आहे, आणि राजगड पालच्या भागातही शिर्के आडनावाची मंडळी आहे. बाजीप्रभू वीर बाजीप्रभूंनी जेव्हा संग्राम मांडला आणि महाराजांना वाचवण्यासाठी पावनखिंडीमध्ये ते आपले बंधू आणि विठोजी काटे, शंभूसिंह जाधवराव आणि काही सरदार बरोबर घेऊन त्यांनी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला, त्या काळामध्ये याच गावातील आणि याच भागातील सेना या बांधलांची सेना होती. मग त्याचे शिर्के होते, भोसले होते, खाटपे होते, दुधाने होते, आणि अशा प्रकारे बहुतेक आडनावाचे लोक त्या काळातले त्या सेनेमध्ये होते. आणि यांनी अतुल पराक्रम करून जवळजवळ 300 मावळ्यांनी आपला देह ठेवला, त्याचा फरक आज गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा आपल्या सरपंच पदाच्या कार्यामध्ये आणि कार्यकाळामध्ये दादांनी आणि शिवाय ते भोर तालुक्याचे पंचायत समिती सदस्य होते, या काळामध्ये त्यांनी गावासाठी आणि भागासाठी खूप कामं केलेली माझ्या कानावर आली. त्यांचं मी जीवन सांगत होतो कौटुंबिक की सुशीलाशी पत्नी, वीरेंद्रसिंह नावाचा एकुलता एक मुलगा, एक कन्या, बंधू, असं एक इतिहास प्रसिद्ध खानदानी कुटुंब त्या सिंधमध्ये वास्तव्यात आहे. आता शिक्षणाच्या निमित्ताने काही मंडळी इकडं तिकडं घरातील पांगलेले असतील, काही पुण्यामध्ये असतील, काही त्यांचे कुटुंब पुण्यामध्ये आहे, परंतु त्यांचा धौकी कुठे कमी झालेला मला दिसत नाही. आणि अशा प्रकारे या व्यक्तींचा आणि विशेषतः संग्रामदादांचा माझ्याशी आलेला संबंध मला कायमचा भावला. ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण होतं त्याच्या आदल्या रात्री मला फोन आला की सर, बाजीप्रभूचा पुतळा आज इथं येणार आहे. आणि आल्यानंतर तुम्हाला कळवतो. पुतळा आल्यानंतर पुन्हा फोन केला आणि म्हणाले की सर, पुतळा अगदी तुमच्यासारखाच दिसतोय, किंवा तुम्ही पुतळ्यासारखे दिसता. म्हणजे बाजीप्रभूचं तुमचं काही पूर्वजन्मीचं नातं असावं. हे एवढं मोठं उपमा देणं एका मोठ्या वीर पुरुषाची, त्यालासुद्धा मन मोठं असावं लागतं. आणि असं एक सेवाभावी व्यक्तिमत्व माझ्या मनाला कायमचं भावलं. आज त्यांचे सर्व नातेवाईक दुःखी आहे, कारण सर्व नातेवाईकांचा देव म्हणून त्यांची कीर्ती आहे निर्मळ मनाचा माणूस, कधी कोणाला दुखावलं नाही आणि असं सुंदर जीवन जगलेला. परिस्थिती सामान्य होती, फार मोठे श्रीमंतग्रस्त होते असं नाही, फार मोठी जमीनदारी राहिलेली नाही, बागायती शेती नाही, परंतु आहे त्याच्यामध्ये सुखासमाधानाने राहून गावातील आणि भागातील लोकांची सेवा करायची हे तत्व त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलं. भोर तालुक्यामध्ये ते पंचायत समितीचे असल्यामुळे संपूर्ण भोर तालुक्यामध्ये संग्रामदादा या नावाने त्यांना ओळखतात. आणि त्याचबरोबर शेजारी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्येही मोठमोठे राजकीय नेते त्यांच्या मित्रमंडळीपैकी आहेत. यावेळेला माझा सेवानिवृत्ती समारंभ होता तेव्हा अनेक अनेक मोठमोठ्या नेत्यांना निमंत्रण देण्याचं त्यांनी काम केलं आणि मोठ्या हिरेरीने भाग घेतला. शेवटी मला त्यांनी विचारलं संडपच्या दिवशी
सेवानिवृत्तीच्या दिवशी कार्यक्रमाला सगळे मंडळी जमले होते. सर आज मी तुम्हाला फेटा बांधणार, चालेल का? आणि त्यावेळेला तिथं अहमदनगरचे त्यावेळचे जिल्हाध्यक्ष श्री दादासाहेब कळमकर, माझे आमदार अहमदनगर, यांच्या हस्ते त्यांनी मला शेवटी फेटा बांधून माझा सन्मान केला. आणि अशा प्रकारचं एक निरागस सेवाभावी अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व, स्वच्छ मनाचा माणूस, निर्मळ वृत्तीची गृहस्थ असे हे आमचे मित्र स्वरूप राजे संग्राम सिंह राजे शिर्के यांना अभिवादन करताना मला दुःख होत आहे. परंतु काळाची गती कोणाला चुकवता येत नाही. संग्रामदादांचं निधन झालं हे ऐकून मला खूप दुःख वाटलं. मी त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळीच्या, त्यांना जाणणाऱ्या सर्व समाजाच्या दुःखात सहभागी आहे. या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.